नमस्कार. आपल्या भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड काल हडपसरला. रस्त्यावरती असा 100 वर्षाचा वडाचं झाड उन्हात पडलेलं लक्षात आलं आणि मग सह्याद्रीच्या तिथून जाऊन बघितलं आणि रात्रोरात डिसिजन घेतला की तो नेऊन सातारला लावायचा. तर सातारला गोळीबार मैदानात आपली जैवविविधता उद्यान तयार करण्यात येत आहे. तिथं आज तो वृक्ष लागतो आहे. की वडाच्या 100 वर्षाच्या वडाच्या झाडावरती किमान 400 प्रकारचे जीव जंतू जगत असतात. तर आपण शक्यतो ते वाचवले पाहिजेत आणि जर न्यायाविलाजानं काढावाच लागले तर त्याला ट्रान्सप्लांट करता आलं पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये कुठे पण असं जर काही झाली गोष्ट तर आपण ते ट्रान्सप्लांट करायला पाहिजे, दुसऱ्याकडे नेऊन लावता आलं पाहिजे म्हणून आपल्याला विनंती आहे. तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष वडाचं आज आपण परत प्रजासत्ताक दिनानिमित्त लावून त्याला जिवंत ठेवत आहोत. आपण त्याला सुद्धा सलाम वडाच्या नावानं चांगलं पाहायला हवं.